नमस्कार, वेलकम बैक टू माय चैनल। आज आपण इथं थालपिटाच्या भाजणीची रेसिपी बघणार आहोत। चला आता मैं बघूया त्याचे इंग्रेडिएंट्स। इथं मी 1 किलो ज्वारी घेतलेली आहे, हिरवे मूग घेतलेत 250 ग्रॅम घेतलेत, त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ पण 250 ग्रॅम घेतलेली आहे। तांदूळ आहेत हे 200 ग्रॅम आहेत आणि बाजरी आहे ती 200 ग्रॅम आहे। इत गहू पण चालतात त्याच्यामध्ये, आज माझ्याकडे गहू नाही आहे, नाही तर गहू पण 250 ग्रॅम घेतले तरी चालतात। आणि 2 टीस्पून मेथी पावडर आहे, मेथी दाणा पावडर, मेथ्या भाजून त्याची मी पावडर केलेली आहे। आणि 2 टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे। चला तर मग आता कसं हे सगळ्या गोष्टी मीडियम गॅसवर छान भाजून घ्यायच्या आहेत। तर पहिल्यांदा आपण ज्वारी भाजून घेऊयात। मीडियम गॅसवर छान भाजून घ्यायची, अगदी हलकी होस्तोपर्यंत। मी इथं 11 ते 12 मिनिटं मीडियम गॅसवर छान भाजणी भाजून घेतलेली आहे। आता ही आपली भाजून झालेली आहे, हलकी मला जाणवते। कलरही थोडा चेंज झालाय। आता मी हे काढून घेते। आता हे 250 ग्रॅम जे मी मूग घेतले हिरवे मूग ते भाजून घ्यायचे आहेत। थालीपीठ तर पूर्ण महाराष्ट्रात एकदम सगळ्यांचं फेवरेट आहे, पण भाजणीचं जर थालीपीठ केलं तर एक त्याच्यामध्ये काही न घालता सुद्धा जरी नुसतं थालीपीठ लावलं तरी खूप छान लागतं। आता मूग हे छान भाजत आलं, तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झालाय, ग्रीनचा ब्राऊन झालाय। 6 मिनिटं जवळजवळ मी मीडियम गॅसवर कंटिन्यू हलवती आहे। मुगामध्ये प्रोटीन्स भरपूर असतात, त्याच्यामुळं हिरवे मूग घातलेले केव्हाही चांगले। दुसरं ॲड केल्यानंतर हे परत हलवून घ्या, म्हणजे मग ती हीट जी आहे ती बरोबर सगळ्याला व्यवस्थित लागते। आता मी इथं ही 200 ग्रॅम बाजरी घेतली आहे, ती टाकतीये। बाजरी थोडी कमीच घ्यायची आहे, नाही तर मग थोडे कडवट होतात ते। ज्वारीलाच थोडा वेळ लागतो कारण जास्त असते म्हणून, अदरवाईज हे बाकीचे भरभर भाजून होतात। तर बाजरी पण झालेली आहे, आता कलरही चेंज झालाय आणि उडायला लागली आहे छान। तर आता हे पण मी 5 ते 6 मिनिटं मीडियम गॅसवर भाजून घेतली असेल। आता याच्यामध्ये हे ॲड करते, परत हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ती हीट सगळीकडं व्यवस्थित लागते। आता ही 250 ग्रॅम हरभऱ्याची डाळ आहे ती भाजून घेते। इथं आपली डाळ पण आता भाजून झालेली आहे छान, त्याच्यामध्ये मी
ऐड करते आणि परत हे मिक्स व्यवस्थित करून घ्यायचे। 6 मिनिटं मी भाजली ती डाळ मीडियम याच्यावर। आता हा 250 ग्राम तांदूळ, तांदूळ याच्यासाठी थोडासा याच्याने छान कुरकुरीतपणा येतो, कुठलाही तांदूळ चालतो, पण जर हेल्थ कॉन्शियस असेल तर ब्राऊन राईस घेतलं तरी पण चालेल। आता आपले तांदूळ पण भाजून झाली आहे, कलर चेंज झालेला दिसत असेल। छान खरपूस सगळं भाजलं गेलंय। आता याच्यामध्ये ही जी मी मेथी पावडर घेतली ही ऑलरेडी भाजलेली आहे म्हणून मी परत भाजत नाही आहे, ते 2 टीस्पून आहेत ते ॲड करते आणि ही 2 टीस्पून जिरे पूड ॲड करते। दोन्ही आधीच भाजलेले असल्यामुळं परत भाजत नाही आहे आणि यातल्या हीटमुळं ते आपोआप ती पावडर चांगली भाजून निघेल त्याच्यात थोडीशी, आणि परत एक 4-5 मिनटं छान हलवून ठेवायचं सगळं आणि थंडगार झाल्यानंतर दळून आणा किंवा मिक्सरमध्ये केलं तर मग सपिटाच्या चाळणीने चाळून घ्यावी लागेल। इथं मी अगोदरच माझी अगोदरची भाजणी आहे जी मी दळून घेतलेली आहे ती अशी दिसते। आता ही थंड झाल्यावर दळून घ्यायची आहे। अशी ही आपली थालपिठाची भाजणी रेडी आहे। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि संध्याकाळी थालपीठ, दही, लोणी ह्याचा आस्वाद घ्या। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा। थँक्यू।